हो मला सांगा, पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 5 मतदारसंघात निवडणूक होत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांचं चंद्रपूरला सभा झाली, काल रामटेकला सभा झाली. या दोन सभांनंतर पूर्व विदर्भातल्या प्रचाराचा मूड कसा दिसत आहे? पंतप्रधान मोदीजींच्या सभेला आलेली गर्दी सगळ्यांनी बघितली. लोकांच्या मनामध्ये मोदीजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. ज्यांना सभेला येता येतं ते सभेला येतात, ज्यांना येता येत नाही ते किमान मोदीजींची एक झलक दिसली पाहिजे, रस्त्याने तरी दिसली पाहिजे, अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी करतात. आणि जे लोक त्या ठिकाणी आले, जी संख्या आली, त्यातनं लोकांचा मूड दिसतो आहे. एक प्रकारे मोदीजींची लहर ही विदर्भात पाहायला मिळते. पूर्व विदर्भ असो की पश्चिम विदर्भ असो, गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत सगळ्या जागा महायुती जिंकेल. मला सांगा की गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद तुम्ही स्वीकारलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यासाठी अनेक योजना राबवतात. आता या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जनतेसमोर जात असताना कुठल्या मुद्द्यावर तुमच्याकडून किंवा भाजपकडून भर दिला जात आहे? नाही, भारतीय जनता पक्षाने नेहमीच भर हा विकासावर दिला आहे. ज्या प्रकारचं परिवर्तन आज गडचिरोलीत होत आहे ते लोक आपल्या नजरेने पाहत आहेत. इथे उद्योग येत आहेत, इथे मेडिकल कॉलेज होत आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी होत आहेत, इथे एज्युकेशन हब येत आहे. या ठिकाणी आज आपण पाहू शकतो रस्त्यांची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, ही मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली आहेत. आपण एअरपोर्ट देखील गडचिरोलीला तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत, एक मोठी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होते आहे. या सगळ्या गोष्टी लोकांना दिसत आहेत. आणि विशेषतः एक प्रकारे नक्षलवादी जिल्हा म्हणून याच्यावर जो काही ठप्पा होता तो आता हळूहळू कमी 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 होत चाललेला आहे. आणि लोकशाही आणि भारताचं संविधान या दोन्हीचं या ठिकाणी पुरस्कार करताना लोक दिसतात. आणि पूर्णपणे भारतीय संविधानाच्या प्रती समर्पित अशा प्रकारचा भाव हा गडचिरोलीत दिसतो आहे. त्यामुळे माओवाद्यांचं जे संविधान विरोधी अशा प्रकारचं जे काही कृत्य आहे त्याला कुठेही लोक थारा देत नाही आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मला एक सांगा की काँग्रेस पक्ष आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवल्या आहेत. इंडिया आघाडीत मोठा भाऊ म्हणून त्याला ओळखलं जातं. मात्र आत्ता आपण जर बघितलं तर राज्यात राज्यात शिवसेना आणि उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीच्या तुलनेत आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाकडून एवढ्या कमी प्रमाणात जागा लढवल्या जात आहेत, याकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? नाही, खरंच आहे की उभाटा आणि शपारा काँग्रेस जी आहे यांनी निश्चितपणे काँग्रेसला खिंडीत गाठलं आणि अक्षरशः लाजीरवाणी स्थिती काँग्रेसची केली आहे. एक प्रकारे या दोन्ही पक्षांसमोर काँग्रेस पार्टी लाचार दिसते आहे आणि स्थानिक नेतृत्व किंवा केंद्रीय नेतृत्व कोणीही यांच्यापुढे ॲसर्ट करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे. एवढी केविलवाणी स्थिती काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी पाहायला मिळाली नाही. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीचा उभाटाला किती फायदा होईल तुम्हाला वाटतं की काय होईल? असं आहे की आत्ता उभाटा ज्या प्रकारे निवडणूक लढते आहे त्यांनी संपूर्णपणे सेक्युलर मतं, म्हणजे ही सुडो सेक्युलर तथाकथित सेक्युलर मतं ही फक्त त्या ठिकाणी टार्गेट केलेली आहेत. आणि विशेषतः त्यांचा सगळा भर हा मायनॉरिटीवर आहे. त्यांना असं वाटतं की केवळ मायनॉरिटीच्या अपीजमेंटनी, तुष्टीकरणाने आम्हाला निवडणुका जिंकता येतील. या निवडणुकीनंतर त्यांचा तो भ्रम देखील तुटेल. मला एक सांगा की महायुतीमधल्या काही जागांचा वाद अजूनही कायम आहे. रत्नागिरी असेल किंवा दक्षिण मुंबईचा असेल आणि आता नाशिकमध्ये भुजबळ भाजपकडून लढतील अशी एक चर्चा आहे. नेमकं काय सुरू आहे? असं आहे की नाशिकची जी जागा आहे त्याच्यामध्ये शिवसेनेकडे जागा आहे, राष्ट्रवादीला ती जागा हवी आहे, त्याचा निर्णय आम्ही करू. इतर ज्या जागा आहेत त्या संदर्भात काही जागा आमच्यात आणि शिवसेनेत चर्चा चाललेली आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा येत्या 2-3 दिवसात आम्ही संपवू आणि सगळे निर्णय घोषित करू. राज्यातले आपण सगळे विभाग जर बघितलं, चुरशीची लढत किंवा एक लक्षवेधी लढत कोणत्या विभागात होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? असं प्रत्येक लढत ही चुरशीची समजली पाहिजे. कधीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणं हे योग्य नसतं.
निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते. मात्र मी एवढंच सांगतो की अनुकूलता प्रचंड दिसते आहे, लोकांनी मानसिकता बनवलेली आहे आणि आमची महायुती मागचा रेकॉर्ड तोडेल.